ఆపై
आपल्या उपासित देवतेची सेवा कशी करावी, हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म या ठिकाणी आचरण कसं कसं करावं, आई वडिलांची सेवा या ठिकाणी कशी करावी, आदले गुरु शंकराचार्य यांच्या करुणापणे या ठिकाणी शिकावं होत्या. आणि शंकर या ठिकाणी संन्यास घेतलेले होते आणि परत कधी येईल हे वाट पाहत त्या ठिकाणी आधारपणामध्ये मातोश्री त्या ठिकाणी होत्या. आदले गुरु शंकराचार्य त्या ठिकाणी आले आणि आदि गुरु शंकराचार्यांची आई त्या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्यांना म्हणाले, शंकर लहानपणापासून तू या ठिकाणी संन्यास घेतलेला आहे, तपश्चर्या या ठिकाणी केलेलं आहे. अरे बाबा मरते समय मला मरायच्या अगोदर मला एकदा भगवंताचं या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. भगवान श्रीकृष्णाचं मला एकदा दर्शन घ्यायचं आहे. योगेश्वराचं मला एकदा या ठिकाणी दर्शन या ठिकाणी मला घ्यायचं आहे. बाबा मला भगवंताचं तू दर्शन या ठिकाणी दाखव म्हणून आपली माता त्या ठिकाणी शंकराचार्याला त्या ठिकाणी विनंती करते. आपली माता या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ इच्छिते. आपण भगवंताचा दावा नाही करू शकलो या ठिकाणी आपण मातेचे काय या ठिकाणी उपकार फेडणार आहोत. भगवान त्या ठिकाणी भगवान विष्णूचा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा दावा त्या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्य त्या ठिकाणी मातेच्या दर्शनाकरवी त्या ठिकाणी करतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे. साक्षात भगवान शंकर शंकर चक्र पद्य कौस्तुभ मणि वैजयंती माला त्या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्यांच्या हातेला धावून त्या ठिकाणी त्यांच्या मातेला अरिहंताला त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी भक्तांनो दिलेलं आहे. म्हणून ही सेवा या ठिकाणी आपण या ठिकाणी अवलंबली पाहिजे. भक्तांनो बद्री केदारनाथला त्या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतली आणि या ठिकाणी चार धाम आहेत म्हणजे भारताचे चार संरक्षक जे द्वार आहेत चार धाम या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेले आहे. शृंगेरी दक्षिणेला शृंगेरी, पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका आणि उत्तरेला बद्री केदारनाथ ही चार पीठ आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेली आहेत. भक्तांनो मुंबईवरून एक लेखक आला आणि मामाला मामाचं ग्रंथ मामाचं चरित्र लिहायचा विषय आला. त्यावेळेस माझा देव म्हणला, अरे म्हणला राजाचंद्र तुम्ही काय माझं चरित्र लिहिणार, अरे ह्या समुद्राची शाय केली भूतलाचा प्रागत केला आणि सरस्वती माता तरी लिहायला बसवली तरी मालू धनगराचं चरित्र लिहून होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि आज सुद्धा मामाचं चरित्र एवढ्या महानतेनं चालू आहे. मामाची पत्नी ज्या ज्या ठिकाणी जातील ज्या ज्या ठिकाणी अशा विभूती निर्माण झाल्या ज्या ज्या ठिकाणी अशा विभूतीने मामाची मंदिर केल्या त्या त्या ठिकाणी मामाने त्याचं चरित्र गाठवायला सुरुवात केली. त्या त्या ठिकाणी मामाने त्याचं सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली. मामाचं जर सामर्थ्य नसतं महाराजांची सेवा जर त्या कोणीची नसती आणि जगाचा मालक जर ह्या ठिकाणी मास्तव्याला नसता तर आज तुम्ही आलोच नसतो. परंतु ह्या विभूती या ठिकाणी आल्या नसल्या आणि आत्मप्रारंभपूर्वक आलेली सर्व या ठिकाणी आली नसती पर मामाचं सामर्थ्य या ठिकाणी आहे म्हणून ही सगळं या ठिकाणी आहे. जगाच्या मालकानं जगाचं कल्याण केलं. आजपर्यंत सुद्धा जगाचं कल्याण करत मामा निघाला. 28-27 महिने गर्भकोटामध्ये विज्ञानाला चॅलेंज करावं काम हे माझ्या देवानं करून दाखवलं. 1929 साला रेंद्रा गावाचे हिंदू पैजराच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिन्याचं बाळ आहे. नाना उपचार झाले पण बाळ जगदुनिया पाहत नव्हतं प्रसूत होत नव्हती पण माझ्या जगाच्या मार्गाने सुद्धा संचक्र सोडलं आणि त्या बाळाला जगदुनिया लावली. त्याचं खून त्याची खून म्हणून त्याचा डावा कान कापला गेला होता. असं मामाचं चरित्र सांगायला गेलं तर वेळ भरतो वेळ पूर्ण करणे तो माझ्या आपल्या कामाच्या चतुर कर्माचं महत्व झाले. आपल्या परिवाराला मामाच्या समकर्माला पटवून दिलं आणि त्या सगळ्या त्यांच्या आयुष्यभराच्या घटनाक्रमा वेगवेगळे त्यांचे अनेक चमत्कार अनेक दिशादर्शक अनेक प्रेरणादायक प्रसंग आहेत. त्या सर्वांना आपण इकडं सांगू शकत नाही वेळेची मर्यादा असल्यामुळे. मात्र त्याने शेवटी आपल्या आपणावर येते आमच्या पूर्वजांच्या पंधऱ्याच्या जोरावर 4 सप्टेंबर सासरला समाधी घेतली. जरी समाधी घेतली तरी बाबा म्हणत होते की जो मला आहे म्हणत त्याला मी आहेस आणि जो नाही म्हणत त्याला मी नाहीस. त्यानंतर सुद्धा भावनाने आपल्या अनेक प्रिय भक्तांना स्वप्नामधून त्यांच्या आड्यातमधून दर्शन घेत राहिले. त्यांची त्यावेळेची 700 असणारी बकरी आज 35,000 एवढ्या मोठ्या संख्येवर पोहोचलेली आहे आणि 11 ठिकाणी 4 राज्यात
ती ठरत आहे. मामाने आपल्या हयातीत असे अनेक चमत्कारी बोल बोलून ठेवले होते की ते काळाच्या नंतर खरे ठरले. अशाच काळी आपल्या बाबतीत जगाच्या बाबतीत 1964 ला असं सांगितलं होतं की जगात अशी एक महामारी येईल जिथं डॉक्टर अटकतील. पण त्यावेळी त्याच्या सोबतच्या सरकारला कळलं नाही की असं कसं होईल की डॉक्टर अटकतील, सगळे डेव्हलपमेंट होतील आणि बालभवाची घंटा साऱ्या जगात वाजेल. तुम्ही आम्ही बघितलं की अगदी जगातले प्रगत आपण ज्याला अतिशय विकसनशील राष्ट्र म्हणतो तिथं पण आपण चॅनलच्या माध्यमातून बघितलं की सन्नाटा होता. पण बालभवाची बकरी जिथे रानोबान करत होती 18 ठिकाणी तिथे 500,000-2,000 माणसांची जत्रा पण करायची. पण आमच्याकडे या कोरोनाच्या महामारीतल्या सगळ्या विषयी नोंद आहे की बाळोबाची 11 मध्ये जिथे तिथं फिरत होते तिथं कोणत्याही ठिकाणी एकही कोरोनाचा पेशंट अजिबात सापडला नाही. की बाळोबांचे मंदिर यामुळे जे जे भक्त बाळोबांच्या संपर्कात आले, बाळोबांचे भक्त झाले, ते आजही कोरोनाच्या महामारीनंतर बाळोबाच्या मंदिरामध्ये येतात आणि विनायक बाबांसारखी माणसं या बाळोबाच्या मंदिरा मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत. हे खरं म्हणलं तर त्यांचं मला वाटत आभार थोडंच आहे. शंकराचार्य आहे ते सर्व या ठिकाणी आहे.
जो नवऱ्याचा गुरु आहे तोच गुरु आहे. वेगळा गुरु नाही. तेव्हा लक्षात ठेवा, असं गुरु करून घेणं याच्या इतका दुसरा व्यभिचार नाही हे लक्षात ठेवा. आणि जितकं पडत रे आतापर्यंत झालं असेल झालंच आहे, पण जितकं पडत त्या जिच्या लागत्या देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला चालणार आहे. पाठीव्रत्या माऊली काय म्हणाल्या, पतीची या मला अनुकरणी मागे पतीव्रता अनायास आपल्या हिता चालेल. तुकाराम महाराज काय म्हणाले, तुकाराम महाराज पतीव्रता तिची देवावरीच असता, मग पाठीव्रत सोडून गुरुच्या मार्गाला लागणं योग्य आहे का? मग पातिवत्य सांभाळा, त्याच्यामुळे देवालाही तुमच्या दारा द्यावा लागतं. दत्तगुरूचा अवतार जो झालेला तो पातिवत्याला गुरुचा अवतार झालेला देव जन्माला आलेल्या कोटाला हे लक्षात घ्या. नाही त्या कल्पना करून थोडस आपल्यामुळे दारा देवा दाखवा लागलेला आहे, पण लक्षात घ्या की कुठल्या तरी मार्गाला आपल्याला देवसमोर म्हटलं तर होत नाही. धर्माचा मार्ग अनुसरावा लागतो. ज्या वेळेला धर्मानं आपण जाऊ त्यावेळेलाच आपल्याला आत्यंतिक कल्याणाचे किंवा सुखाची प्राप्ती होते, अन्यथा होत नाही. म्हणून संतोषाने सुधाराम महाराज काय म्हणाले, कारण धर्माचे पालन पाकंड्याचे करणं, धर्माचं पालन करायला त्यांनी सांगितले. कुठपर्यंत माऊलीने त्याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे की जो वरी न हो वरी विधी स्वय माही. आम्ही पाळतोय का? आम्ही एक क्षणापुरता हे करतोय आणि आम्ही म्हणतो की आम्ही धर्म पाळतो म्हणून. लक्षात घ्या, त्याला धर्म पाळायचा आहे त्याला त्याचं तोंडानं उच्चारण सुद्धा करावं लागत नाही, कारण तो पाळण्याची गोष्ट आहे, ती बोलण्याची गोष्ट नाहीये. धर्म हा पाळण्यासाठी आहे, तो हातानं बोटानं करून शिकवण्याचा नाही. आणि मोक्ष हा अनुभवण्याची गोष्ट आहे, बाकीचं काय जगामध्ये दुसरं नाहीच आहे. अर्थाने जो काम हा विषय आहे हा नशिबाने मिळत असल्याने होत असतो, पण या धर्माच्या बाबतीमध्ये मात्र ज्याला माऊली म्हणाले जे वडिलांनी केलं त्याला धर्म अर्थ म्हणलेलं आहे. मग आपण ते सोडून जर दुसरं काही करायला तर आपल्याला धर्म म्हणता येईल का? की आपल्याला ते त्यांनी मिळवलं ते मिळवलं आहे. आम्ही म्हणतो आपले वडील सुटले, मग तुम्ही बरोबर आहात का? खरं तर वडील सुटले हे म्हणणं याच्या एवढं दुसरं पाप नाही लक्षात घ्या. का नाही? कारण त्या वडिलांचे जीन तुमच्यामध्ये जर आलेले आहेत तर तुम्ही पण सुटायला लागला ना. तर जीनच्या आधारानं सिद्ध होत आहे. मग ते बोल पावले मग तुम्ही कोण आहात? जीनच्याने झालं ना तुम्ही. तसं करू नका. जे काही आपल्याला सनातन वैदिकापासून तुम्ही धर्म दाखवलेला आहे तो धर्म पाळला तर आपल्याला श्रद्धा जगत आहे, नाही तर श्रद्धा जगत नाही आहे लक्षात ठेवा. हे पाळून व्हायचं आम्ही भक्ती करतो, अवश्य भक्ती करा, पण धर्मानं दाखवलेलं भक्ती हे एक शास्त्र आहे आणि त्याला नियामक असणारा धर्म आहे. जर आणि भक्ती त्याच्यानंतर सण निंदा करणं, सत्पुरुषांची निंदा करणं हे सगळे अपराध दाखवलेले आहेत. त्या अपराधात आम्ही भक्ती करू लागलो तर ती भक्ती आपल्याला कधीही पावणारी नाही. आमची भक्ती योग्य मार्गाला चालली महाराजांनी मागायचा येतो होता दिलेला होता विषय की आमची भक्ती योग्य मार्गाला चालली आहे की नाही हे करणार कसं? बाकी सगळं मोजायला साधन आहे. दूध मोजायला, पाणी मोजायला लिटरचं साधन आहे, धान्य मोजायला किलो टनाचं साधन आहे, फळ मोजायला संख्या आहे, पण भक्ती मोजायला काय साधन आहे? कोणी मोजली का भक्ती? काय मोजायचं? भक्ती मोजली ना. मग भक्ती मोजायचं साधन काय आहे लक्षात घ्या? नको नजमात्सर्यम नलोहो नाजुबामधी भवंती कर पुण्याना भक्ताना पुरुषोत्तमे. जन्माला येताना जे काम थोडं लोक आपण घेऊन आलेले आहोत तो आता आपण भक्तीला लागल्यानंतर कमी होत आहेत का हे त्या भक्तीचं मोजमाप आहे. नाही कळत आम्हाला हेही कळत नाही. मग तुकाराम महाराज जडायचं तर सांगितलेलं आहे भक्तीचं मोजायचं साधनच एका अभोगाचं दाखवलेलं आहे. ते म्हणतात जो म्हणे लहरी त्याची बायका पोरे बोंबा मारी. आपण योग्य मागायला लागलो की नाही घरातले आपल्याकडे सगळे आपल्या विरोधात जर बोलायला लागले तर समजायचं की आपली भक्ती योग्य मागायला जातो आहे. त्यातून जो म्हणायला हरी त्याच्या संसाराची बधाण करी आवडेल का? अवधान केलेलं मी नाही तर भाजीने 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 आता संसार चालेल का? मग तिथं तर मला म्हणतात की त्याच्या संसाराची दुर्धाण करी त्याचं सगळं वाटोळ करून सोडे देव. मग ते जर चालत नाही तर मग भक्ती माहिती का आमची योग्य आहे म्हणून?
जीवनामध्ये माणूस म्हणून अनंतर त्या नामासाठी जरा चढा त्या क्षणात तुम्हाला आत्मानुभूती ईश्वर तुमच्या जवळ यायची दुसरं उदाहरण